नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मुगाच्या डाळीचा खिचडी भात कसा करायचा ते पाहतोय। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते, फक्त 10 ते 15 मिनिटात हा खिचडी भात तयार होतो, तुम्ही पाहू शकता। चला तर आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूया। खिचडी करण्यासाठी 1.5 वाटी तांदूळ, 1/2 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मटार चवीपुरते मीठ, 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। लसूण पाकळ्या मी आरळ बोबड्या अशा बारीक करून घेतल्या आहेत आणि इथे 1.5 वाटी तांदळाला 1/2 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि फोडणीसाठी तेल। चला तर आपण फोडणीला गॅसवरती पातेले गरम करायला ठेवूया। मी गॅसवरती पातेलं गरम करून घेतलं आहे। आपण यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया। साधारण 4 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं आहे, यामध्ये प्रथम जिरे घालूया, लसूण घालूया, लसूण थोडासा परतून घेऊया, थोडीशी कोथिंबीर घालूया, मटार घालूया, आता यामध्ये डाळ आणि तांदूळ घालूया। हे छान या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। लसूण मी या खिचडी भाताला भरपूर वापरलेला आहे, याचा फ्लेवर खूप छान लागतो या खिचडी भातामध्ये, त्यामुळे जिरे आणि लसूण भरपूर वापरायचं आहे। हे छान मिक्स झालं आहे, आपण यामध्ये पाणी घालूया। दीड वाटी तांदळासाठी साधारण 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। इथे मी छान तारा तांदूळ वापरलेला आहे, याचा भात खूप छान सुटसुटीत होतो, त्यामुळे मी इथे छान तारा तांदूळ वापरलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही वापरू शकता किंवा तुमच्या रोजच्या वापरातला तुम्ही वापरला तरी चालेल। चवीपुरते मीठ, आता याला छान उकळी काढून घेऊया। मीठ टाकलेलं मिक्स करून घेऊया आणि उकळी आल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। जवळजवळ 10 मिनिटे झालेली आहेत, आपण हे झाकण काढून पाहूया। मस्त एकदम छान भात शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊ हा भात शिजलेला आहे आणि अगदी सुटसुटीत छान झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त हा खिचडी भात तयार झाला आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। फक्त 10 ते 15 मिनिटात एकदम मस्त हा खिचडी भात तयार आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होते पण चवीला एकदम मस्त लागते। बाजारामध्ये ताजे ताजे मटार आले आहेत, अशा पद्धतीचा तुम्ही हा भात करू शकता किंवा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही नक्की करून पहा। एकदम झटपट होणाऱ्या आणि चवीला खूप मस्त लागणाऱ्या अशा भरपूर रेसिपीज आहेत, त्यातलीच ही एक चविष्ट। यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।